लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर। फोन 70669169916। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। या वर्षी 25 जुलैला धरणाचे दरवाजे उघडले होते, तर 8 ऑगस्टला सर्व दरवाजे बंद झाले होते। शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। आज रविवार पहाटे 5:06 क्रमांकाचा दरवाजा उघडला, तर सकाळी 9:13 दरवाजा क्रमांक 5 उघडला। सकाळी 11:15 क्रमांक 3 व 4 असे एकूण 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असून विद्युत गृहातून 1500 क्युसेक्स विसर्ग असा एकूण 7212 क्युसेक्स विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे। आज सकाळी 6 पर्यंत 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यावर्षी 25 जुलैला धरणाचे दरवाजे उघडले होते, तर 8 ऑगस्टला सर्व दरवाजे बंद झाले होते। त्यानंतर आज 17 दिवसांनी पुन्हा दरवाजे उघडले आहेत। ऑगस्टमधील 10 ते 12 दिवस कडक ऊन पडल्याने राधानगरी पश्चिम भागातील भात पीक धोक्यात आले होते। त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने भात पिकाला दिलासा मिळाला असला तरी या मुसळधार पावसाने नदीकाठची भात पिके पुन्हा अडचणीत येणार आहेत। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।